हाय सर्वांना, कसे आहात? छान आहात ना? मी पण छान आहे. आज गेले होते उडीत काढायला. आज दिवसभराचा काही व्हिडिओ घेतला नाही आणि बाया पण होत्या, तर उडीत काढायला गेलो होतो. त्याच्यामुळं सगळी माणसं होती तिथं, त्याच्यामुळं काही व्हिडिओ घेतला नाही आणि काम पण चालू होतं आणि त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ तिथं घेतला नाही. तर कामावून आले, 6 वाजता सुट्टी झाली. तिथं चहा पाणी झाला, चहा पाणी पिलो, थोड्यावर बसले आणि नंतर आले. आणि आत्ता वाजल्यात 7:30, 8 वाजल्यात. तर आत्ता भाकरी करते, भाकरी झाल्यात, एक भाकरी राहिली तव्यावर. अजून भाजीला काय आणलं नाही आणि हे गेलेत गावात. म्हणलं भाजीला काय आणा, मटकी मटकी नाही तर बटाटा काहीतरी, ते पण अजून आले नाहीत. किती वेळ लागतो काय माहिती यायला. अजून भाजी करायची चुलीवर आणि मुलं पण आहेत तिकडं. अजिंक्य गेलाय तिकडं पलीकडं. कुणाला आहे त्या तिथं, कुणाला अभ्यास करतोय काय काय माहिती. काय दिसतंय काय माहिती, आलेलं कुत्र्यासार. हे पण कधी येतात काय माहिती. भाजी करायची, अजून चुलीव करायचं म्हणलं ना. चुलीव मला करायचं पण काय वाटत नाही. पण कसं झालंय बाबा, हे सगळं ओलं झालंय. पावसामुळं पाऊस मध्ये मध्ये लागला होता ना, लय 5-7 दिवस पाऊस चालूच होता. त्याच्यामुळं काय झालं, सगळं पाणी असं हे होऊन येतं, पाझरून येतं आणि सगळं घर ओलं झालंय. आणि ओलं झालं ना काय होतं, लय जर हे झालं ना तरी चुलीतली राख पण पूर्ण भिजती, ओली ओली लागते. आणि चूल पेटवायचे म्हणले ना का, अर्धा एक तास तरी तिथं जाळ पेटत नाही. अर्धा एक तास पेटवून ठेवावं लागतं, धुपवून 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 मग जाळ होतो, मग चालू करावं लागतं. एकदा जाळ झाल्यावर मग नाही काय वाटत चूल पेटली का. पण चूल पेटली तर त्रास होतो, कव्हर पण दूर होतो. अर्धा एक तास दूर होऊन 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 पार डोळ बाहेर यायची बाहेर. चूल मी काय करते, चूल पेट हे करते, सरपान लावते, काडी टाकते, कागद लावते, बाहेर जाऊन बसते. मग बऱ्याच वेळा आणि थोडंसं इजत आलं का परत अजून लाकडं ही करायची, बाहेर जाऊन बसायचं. मग पूर्ण चूल पेटली ना मग येऊन बा स्वयंपाकाला लागायचं. त्याच्यामुळंच मला उशीर होतो खास. मग चुलीच्या कवर पण चुलीचीच वाट बघत बसा. सरपान असल्या चुलीवर पण नाही टाईम लागत, पटपट स्वयंपाक होतो आणि भाजी पण पटकन ही होते. आणि त्यात कोरड पाहिजे, एवढले मोठाले लाकडं ठेवल्या सरपान पण नव्हतं. आका सगळं ओलं झालेलं दिसतं आका इकडं. इथंच फक्त चुलीची एवढी एवढी जागा ही पांढरी दिसते ना, तेवढंच कोरडं झालेलं आहे, नाही तर सगळं ओलं झालं. आणि एक दिवस काय झालं बरं का, श्रावणचा शेवटचा समोर होता. श्रावणी शेवटचा समोर होता आणि 6 वाजले असत्या. 6 वाजले असत्या संध्याकाळची. पाऊस पण वरनं खूप होता, चालू होता खूप. आणि सगळी त्या रोड सगळी त्या घरात होते, मी एकटीच इथं होते. आणि काय झालं, मी इथं अशी इथंच पाठ मांडून इथं बसलेली होते, अशी इकडं हे करून अशी बसलेली होती. आणि इथं चूल पेटत होती, इथं हे सरपान पण नव्हतं एवढं, इकडंच होतं आणि थोडंच होतं. इथं लय पाऊस चालू होता आणि अचानकच काय झालं, पोली कोणी एक साप हळूच हिथं आला, हिथं आला. मी हिथं आला, आल्यावर लगेच उठले, हिथं गेले. आणि ती पलीकाच्या घरात होतं. मी म्हणलं ओ इकडे आहो, ते नेमकंच गावात ना आलतं, पाऊस चालू होता, भिजून आलतं. म्हणलं इकडे आहो इकडे आहो, साप आहे साप. नाही आधी म्हणलं कुणाल कुणाल, कुणाल आवाज नाही दिला. अजिंक्य अजिंक्य अजिंक्याने पण आवाज नाही दिला. म्हणलं त्यांना कधी कधी काय करते, हाका मारले नाका बोर आवाज देत नाही, त्यांना वाटतं कामं सांगते. मी म्हणलं अरं त्यांना पप्पांना बोलवा, म्हणलं लवकर इथं साप आलाय. मग ती म्हणलं कुठं आहेत, बोरं काय नव्हती. मी म्हणलं इथं आहे. ती म्हणलं थांब मी कपडे बदलतो. मी तर म्हणलं चला महागारी जायला लागला. ती म्हणलं आलो आणि मी त्यांना हाका मारायला लागले का, हित वर आला ह्या मिडीपर्यंत, हाका हितपर्यंत हितपर्यंत आला, इथपर्यंत आला. आणि इथनं माघारी वळाला, पुन्हा माघारी वळाला. त्यांना तिकडून तिकडून इकडून ह्या साईडने उस्तवर तर त्यांना कुठं बेपत्त्या झाला काय माहिती. तेव्हापासून मला ना मी तर चुली पुढं काही काम करायला लागले ना, माझं सारखं लक्ष मागत जातं, भीतीच वाटते मला.
आमच्या कुणाला ना कुत्र्यासारखी भुकायची लई सवय. तिकडं व्हिडिओ मी चालू केला ना, त्या घरात असला का मोठ्या मोठ्याने असं कुत्र्यावानी गायवानी बैलासारखं आवाज काढणार. त्याला मग 18 जातीचं कशाचं मांजरीचं कशाचं पण आवाज काढायला येतात. मुद्दाम व्हिडिओ चालू केला का ते कशाचा पण आवाज काढणार मॅ कुत्र्यावानी. का इथं आला आता पण कशाच तरी आवाज काढणार ते. हॅलो मित्रांनो, काय पण म्हणायचं, हसायचं, दातीच कायचं, त्याला एवढंच येतं का बस. हो ठोका टाकीन मग लय नाटक केले. असा कॅमेरा त्याच्याकडे केला तिकडे पळून जाणार, जस काय ह्याला कोणी पूरगी आली बघायला असायला लागतो. तू शर्टाला काय लागलं अलीकडे रक्तासारखं तो. हा चला तर बाकरे पटकरे तर चला एवढे संपवते मी. तू गबस कांगवा असं करायचं असं करायचं असं करायचं जणू का ह्याला कोणी बघाय आलंय असं करतो. मधी मधी तोंड हलवायची लय सवय ह्याला गान. तो आबाडच पुढील मग.